नमस्कार, हेलो, हाय, कसे आहात? स्वरंग मराठी या वाहिनीच्या किस्से बहादर या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहितीच आहे की मागच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत संजय दादा होते. तर संजय दादा, हाय, तुमचं स्वागत पुन्हा एकदा. हाय. मागच्या वेळेला तर खरंच धमाल आली आणि पश्चाताप फारच ग्रेट होता. यावेळेला तुम्ही आम्हाला कुठला किस्सा सांगणार आहात? असंच एक नाटक करत होतो मी, हे अशी बायको हवी, ते फारच किस्से छान. तर एका ठिकाणी प्रयोग होता गोव्यामध्ये आणि आम्ही थिएटरला पोहोचलो. थिएटरला पोहोचलो तिथे लाकडाचं कडून बांधकाम चालू होत. स्टेज बांधतोय म्हटलं आहे ना. नाही, ते दगडाचं स्टेज, त्याच्या वर लाकडाचं पाहिजे. म्हणजे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? नाही, आम्ही असं ऐकलंय. म्हटलं किती वेळ लागेल? 15-20 मिनिटात होईल. म्हटलं बरं, पण स्टेज पण स्टेज. पण म्हटलं इकडनं मला हे आहे, असं स्टेज आहे, तर मला ह्या इकडनं उतरायचं आहे आणि ह्या इकडनं परत यायचं, ते उंच आहे. नाही, दोन माणसं ठेवल्यात ना हात धरायला. बघितलं ते जमत होत. म्हणजे या बाजूने आलो, या बाजूने आलो. एकदा आलो तर एक माणूस होता, तो नव्हता. आणि दुसरा होता, तो सिगरेट ओढत होता. तर त्याने अशी सिगरेट ओढून असा हात दिला, तर त्याच्या डोळ्यात गेला धूर, त्याची सिगरेट पडली त्याच्या अंगावर. तर माझा हात धरलेला, त्याने असं झटकलं, मी वर खेचला, मी वर आलो पण तो खाली पडला. तो खाली पडला, तो मोठ्यानं ओरडला. त्यामुळे स्टेजवर त्याने म्हटलं आवाज तर येतोय, माझी एंट्री आवाज वेगळा, पण मी कसा बसा आलो. तर त्याची गंमत अशी होती की त्या लाकडाच्या फळ्या होत्या बांधलेल्या सगळी स्टेज वरती. बरं, मूळ आमचं जर नेपथ्य एवढं असेल तर ते त्या विचित्र स्टेजमुळे एवढंच लावायला लागत होत. त्यामुळे अनेक गोष्टी आम्ही समजून चाललो होतो. बरं, मी गर्भश्रीमंत असं दाखवलेला, अत्यंत छोट्याशा तकला दु खोलीत माझं सगळं चाललं होतं नाटक. आणि वरचा मजला होता, तो वरचा मजला काही लागला नाही. मी त्यात मजल्यावर उभो राहून अरे असं खाली असल्यासारखं बोलत होतो. त्या दिवशी 9 जण काम करत होते मूळ नाटकात. त्यातलं मी आणि मिथिली वारण असे 2 जण सोडल्यास उरलेले सगळे बदली कलाकार होते. अरे बापरे. हा, त्यात प्रसादक होता, त्याचा दुसरा प्रयोग होता. प्रसाद बरोबर दुसरा काही 200 आहेत. प्रत्येक प्रयोग म्हणजे गंमतच असते. त्याची गंमत वाटत होती, मलाही वाटत होती. आणि मग काय झालं की बरं, त्यात एक दुसरा मुलगा होता, तो म्हणाला सगळं मला हसायला येईल. म्हटलं हसूस, म्हटलं काम कर. म्हटलं हसायला येईल. मग असं पुढे आपले सगळे जण स्टेजवर आले ना, किती गर्दी होईल, मग ती एवढ्याशा जागेत सगळे असे चिकटून मला हसायला येईल. म्हटलं ते काम कर. हसायला आलं की खोकायचं. असं खोकायचं म्हणजे त्यात हसणं जात. खोकाय बरोबर. मग म्हणून नाटकाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यावर तो पुढे चाललेला असतो आणि मी पुढे चाललेला असतो, तो मागून हाक मारतो. तर माझं वाक्य होतं, नाही केशवराव, हे मला काही पटत नाही, असं म्हणून मी प्रवेश केला. मागून तो मारतानराव असं म्हणत पुढे बोलणार होता. मी नाही केशवराव, मलाही जमत नाही, म्हणून मी पुढे आलो. तो मागून मला असा खोकण्याचा आवाज आला. म्हटलं असेल ते धूळ बीळ असेल म्हणून. म्हटलं अहो नाही केशवराव, म्हटलं ना मला हे पटत नाही. म्हणून मी ओळून बघितलं तर गळगळा 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 डोळ्यातलं पाणी. म्हणाला मला वाक्य नाही बोलताय, एवढं त्याला हसायला येत होत. मग मी अख्खं दृश्य, तुम्हाला असं तर म्हणायचं नाही केशवराव, असं करायचं. मग मी पुढचं बोलायचं, असं अख्खं दृश्य केलं, पुढे गेलं. अशा पद्धतीने प्रयोग चालला. मग पुढे असं झालं की त्या लाकडाच्या फळ्या होत्या, त्या अशा होत्या, अशा आडव्याही होत्या आणि अशाही होत्या. म्हणजे अशा होत्या. मग काय व्हायचं, या फळ्या वरती होत्या आणि या फळ्या खालती होत्या. तर इकडनं माणूस चालत गेला की खालच्या फळ्या हलायच्या,
त्यामुळे एखादी बाई मागून गेली किंवा पुरुष मागून गेला, ऐका का मी तुम्हाला काय सांगतो की मी स्टेजवर असं 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 व्हायचं, मी आणि माझ्या जवळचे दोन माझ्या दोन हे पहिल्या दृश्यानंतर एवढं लक्षात आलं की या फळ्याचं जे हे आहे असं हा जो मेढा आहे तर चुकवला तर आपण नीट राहू शकतो, पण ते किती वेळा होणार? त्यामुळे बरा अख्खं पाहून नाटक आम्ही असं असं केलं, काय सांगताय काय तुम्ही मला, हो हो मारतंड राव खरं आहे तुम्हाला, हे बाळा चाललंय चाललंय. एक जण काम करणारा होता, मी तिथे पोचलो गोव्यात, मित्र बरेच आहेत, एका मित्राच्या घराच्या तिकडनं पोचलो, मी वेगळा आलो होतो आदल्या दिवशी, त्यामुळे कोण आलाय मला माहितीच नव्हतं की एवढे बदली काम करायचे, तिच्या जरड्यात मला माहित होत. मी मेकअप करत बसलो, एकजण बाजूला आला हसला, नमस्कार काय म्हणजे तुम्ही काय इथलेच का? नाही नाही मी मुंबईवर आलो. म्हणलं अच्छा अच्छा गोवा तुमचं गाव का? नाही मी आज काम करणार आहे. ते शिवा शिवा आहे त्याच, त्याला 9 मधले 7 दृश्यात आहे तो. मग तुम्हाला काय येत आहे त्यातलं? काय नाव म्हटलंय त्या नोकराचं? म्हटलं शिवा. तुला माहित नाहीये? तो म्हणाला नाही. मग वाक्य वगैरे नाही काहीच माहित नाही. अरे मग तो आलास का मुंबईवरनं गोव्याला? तो आधी काम करणार होता. काय नाही 2 तास आधी जाऊन संजय दादांना सांग मी आहे, ते सगळं बघून घेतील. बघून घेईन, चल तुझे माझे दृश्य आहेत मी काहीतरी करेन, पण तुझी दुसऱ्या बरोबर दृश्य आहे तिचा दुसराच प्रयोग आहे त्याचं काय? ती म्हणाली ते आता बघू काय ते होईल ते. मग त्यांचं प्रेमाचे जे वाक्य होती त्याच्यात मी चोंबड्यासारखं यायचो आणि त्याची वाक्य बोलून असं म्हणायचं, बघा पारे तू त्या शिवाला काय रे शिवा असं करून केला, आणि अर्थात लोकांना कळलं नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं असेल, आणि तो होता तो माझ्या पाया पडला. तो म्हणाला हे मी कधीच बघितलेलं नाही, मी उद्याला सगळं पाठ करतो. आणि खरंच त्यांनी रात्रभर बसून अख्खं त्याचा जो काही भाग होता तो सगळा पाठ केला आणि पुढचे 6 प्रयोग त्यांनी केले. पण 9-7 माणसं वेगळी. किंवा एक माणूस होता एका नाटकात, एक तर शिवाजी मंदिर नेहमीप्रमाणे नाटकाची बस सुटणार तेवढा एक घाईघाईत माणूस आला, त्याने चिठ्ठी दिली. निर्माते काम मॅनेजर कोण होते त्यांच्या हातात चिठ्ठीत लिहिले होतं माझे कपडे यास येतात, माझे कपडे यास मापाचे येतात, पुढचे 5 प्रयोग हे करतील म्हणून केला होता. मग ह्याला नायकाने विचारलं हिरोने काय रे बाबा काय, त्यांनी सगळं चोख म्हणून दाखवलं, सगळं चोख. मी इकडनं इकडे येतो मग इकडे बसून असा तुमच्याकडे वळून बघतो, मग तुम्ही वाक्य बोलता, मग मी काय म्हणता असं म्हणून तलवारीकडे हात धरतो, मग तुम्ही हात. अरे वा म्हणाल सुंदर 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 काय काळजी करू नका. मग त्यांनी बसमध्ये बसले कुठेतरी कोकणात असा प्रयोग होता मुंबई ते माड का 5-7 तासाचा प्रवास, त्यांनी घरनं मी लाडू आणले चिवडा पण आणला सगळ्यांना खुश केलं, पण सगळंच पाठ होतं व्यवस्थित सगळं पाठ होतं. आणि सगळे मग मुक्कामाच्या ठिकाणी गेले पहिले आणि प्रयोग केला. तर प्रयोगाला पहिली बेल झाली, मेकअप वगैरे करून तयार झाला, तो जरा असा 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 अस्वस्थ दिसला. लोकांना वाटलं पहिला प्रयोग आता ताणतणाव नाटक ऐतिहासिक, दुसरा प्रयोग झाल्यानंतर आपण बघतो ना सगळे कलाकार कुठे, तर हा दिसे ना कुठे, दिसेच ना कुठे, इकडे तिकडे इकडे तिकडे शोधला. शेवटी तो गाव गाव त्यावेळेला महाडबिहारमध्ये काय ते असे खेचून ते पडदे असतात आणि तसा घोळ मोठा असतो, तर त्या एका घोळाच्या आड तो लपून त्याची वाक्य म्हणत होता. बाहेर काढलं काय हो आता द्यायची तिसरी. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायला विसरलो, म्हणाल काय की म्हटलंय सगळं पाठ केलंय पण मला स्टेजची भीती आहे, स्टेज फ्राईट म्हणतो आपण, म्हणजे गेल्यानंतर मला सुचेलच असं सांगता येत नाही बोलायला. आपण पाठ आहे ना आता इथे सगळं म्हणून दाखवतो म्हणाला, पण एकदा ते लाईट बीट आणि प्रेक्षक आले की मला काही माहित नाही. तर तो जो प्रमुख नायकाचं काम करणार होता ज्यांनी अख्खा भारत
जिंकलेला वगैरे असा त्या काळात दाखवलेला. तो भारत जिंकलेला पराक्रमी सरदार मटकन जमिनीवर बसला. अहो मग आपले दरबारातले सीन आहेत त्याच काय माहित नाही म्हणाले. मला काय येईल मी कसं येईल म्हणून मग ते बसवलं त्याला लोडाला टेकून बसवला. तो जोरात बसला तो लोड खाली गेला. मग एक लोडावर लोड असं करून बसवलं म्हणजे तो सामान्य सरदार तीन लोड घेऊन बसलेला आणि हा जो प्रमुख सेनापती सरदार हा नुसता असा पुढे बसलाय कारण त्याचे लोड त्याला दिलेले आणि त्याला एक अशी फळी बांधलेली त्या फळीला टेकून तो असा आणि मग ते सीन सुरू झाला. बर काय बातमी आहे आपण केलेल्या दिग्विजयाची असं त्यांनी त्या माणसाला विचारलं सरदारने. त्याच्यावर तो म्हणला आपण शिकस्त दिलीत तर त्यांना मग त्यांचे किती सैन्य कामी आलं 5,000 10,000 12,000 सैन्य आपले किती सैन्य गेलं 600 म्हणजे ह्या माणसाला बसून सगळं कळलं होतं पण त्याची वाक्य होती ती. असा सगळा सीन केला असं बसं ते काम संपलं प्रयोग संपला. प्रयोग संपल्यानंतर सगळ्यांनी त्या ज्यांनी पाठवलं होतं त्या नटाला घाल घाल शिव्या घातल्या पण करणार काय पुढे प्रयोग करायचे होते म्हणून मग हे त्या लॉजवरती गेले हॉटेलवरती. रात्री 3:30 सुमारास आरडाओरडा ऐकून सगळेजण बाहेर आले तर तो जो काम करणारा होता तो बॅग घेऊन पळून झाला होता मुंबईकडे हे जाणार नाही म्हणून. त्याला धरला त्याला खोलीत टाकला कुलूप लावलं आणि मग त्याला दाराच्या फटीतून खालून असं दोन वेळेच जेवण आणि चहा द्यायचे प्रयोगाला बाहेर काढायचे प्रयोग सांगून पुन्हा आत घालायचे. तो बाची ह्याच्या पलीकडे काहीही बोलला. तर संजय दादा तुम्ही किस्से बहादर मध्ये आलात आणि हे मस्त मस्त किस्से आम्हाला सांगितले त्याबद्दल खरंच थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आली धमाल आली. रसिको नव्या एका कलाकारासोबत आपण पुढच्या एपिसोड मध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची अँड स्टे ट्यून. बाय बाय. भटकंतीचा निरोप मँगो हॉलिडेज स्वागत सहा युरोप आहे मँगो हॉलिडेज. मी युरोप बोलतोय मँगो हॉलिडेजच्या नजरेतून. कोरोनाच्या विळख्यातून आपण नक्कीच बाहेर पडणार आहोत. यावर्षी प्रियजनांबरोबर जगभर पर्यटन करता आलं नाही म्हणून निराश होऊ नका कारण आयफेल टॉवर पिसाचा झुकता मनोरा पॅरिस तिथेच आहे आणि तुम्हाला सफर घडवणारं मँगो हॉलिडेज सुद्धा इथेच आहे. नैराश्य आणि अनिश्चिततेच्या या वातावरणात एक विरंगुळा म्हणून आम्ही तुम्हाला घर बसल्या घेऊन जाणार आहोत युरोपच्या एका अलौकिक सफरीला. तिथल्या महत्त्वाच्या सर्व स्थळांच्या ऐतिहासिक भौगोलिक सामाजिक माहितीसह काही रंजक गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही लवकरच येत आहोत तुमच्या भेटीला. तेव्हा ऐकायला विसरू नका. आमच्या वेबसाईटला www.mangoholidays.in ला व्हिजिट करा आणि ऐका युरोपच्या रम्य आणि रंजक गोष्टी फक्त आणि फक्त मँगो हॉलिडेज सोबत.